शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 चा यादरमध्ये तुमचं स्वागत. पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. विधानसभेसाठी अर्ज विक्रीस आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक अनुप काळे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज घेतलेत. तसेच महाविकास आघाडीचे बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, किरण काळे, मनसेकडून विनोद काकडे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेत. प्रोफेसर चौकातील नगर तहसील कार्यालयात विधानसभा अहमदनगर शहर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यालय मंगळवारी सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयातून विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज उपलब्ध आहेत. एका अर्जाची किंमत 100 रुपये आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर यांच्या अहिल्यानगर जेरबंदी शिथिल करण्याच्या मागणी अर्जावर अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणीवेळी फिर्यादीच्या विनंतीनुसार न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः किंवा पत्नीच्या उमेदवारी व प्रचारासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांची लांडेखून प्रकरणातील जिल्हाबंदी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे. IMS सीडसीचे दिवाळी प्रदर्शन छोट्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन उद्योजिका मधुबाला चोरडिया यांनी केलं. दिवाळी प्रदर्शनाचे उद्घाटन चोरडिया यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत रावरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बुरानगर गावचे सुपुत्र माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुरानगर गावठाण लक्ष्मीमाता मंदिर परिसर, पोस्टमन कॉलनी, गुगळे कॉलनी, बाणेश्वर कॉलनी, संकल्प कॉलनी, बीएड कॉलनी परिसर, गणराजनगर, तपोवन रोड येथील पुरुष व महिलांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील नगर पुणे महामार्ग सक्कर चौक येथे नव्याने झालेल्या जीत मोटर चेतक शोरूमला माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी भेट देऊन बजाजच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटीची माहिती घेतली. शोरूमच्या वतीने जगताप यांचं स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, भावना नय्यर, आवयान नय्यर, अभिमन्यू नय्यर, शोरूमचे व्यवस्थापक रमेश शेख आदी उपस्थित होते. शहराची खबर बातमी इथेच थांबतोय. तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.